मावळमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खंडाळा घाटाच्या रूपात आणखी भर पडली. हा घाट विविध रंगांनी उधळून निघाला. एक्सप्रेस हायवेवरच्या प्रवाशांनी या नयनरम्य दृश्यांचा आनंद घेतला. पालघर जिल्ह्यातल्या पश्चिम किनारपट्टी भागासह पूर्व भागात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. पालघर, बोईसर, चिंचणी, डहाणू, वानगाव, विक्रमगड या सर्वच भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला, त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. या पावसामुळे खरीप हंगामातल्या पूर्व मशागतीला वेग येणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कल्याणमधल्या मलंगड परिसरात सकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावली. गेल्या चार महिन्यांपासून कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते, मात्र आता पाऊस पडत असल्यानं नागरिक सुखावलेत. नाशकात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली, पण या पावसाचा जिल्ह्याला मोठा तडाखा बसला. चार दिवसात चार जणांचा वीज कोसळल्यानं मृत्यू झाला तर सात जनावरही दगावलेत. यासोबत 93 घरं आणि 17 कांदा चाळींचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान वीज पुरवठा खंडित असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. सातपुड्याच्या पायथ्याशी मान्सूनचं आगमन झालं. या पावसामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्यांना दिलासा मिळाला तर काही ठिकाणी पावसामुळे सोलर पंपचे पत्रे उडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तर नवापूर, शहादा, धडगाव, अक्कलकुवा, मुलगी परिसरातले नागरिक अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत. डोंबिवलीमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. पहाटेपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनला हवा तसा जोर नसल्यामुळे राज्यात मान्सून सक्रिय व्हायला 1 ते 2 दिवसांचा वेळ लागणार आहे. काल तळकोकणात मान्सून दाखल झाला असला तरी रात्रभर त्याने विश्रांती घेतली होती, मात्र आज सकाळपासून अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान समुद्र शांत असला तरी पावसाचा जोर वाढल्यास उधाण येण्याची शक्यता वर्तवली जाते. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये अनेक घरांचं नुकसान झालं. यात काही घरांचे छप्पर उडाले असून काही घरांच्या भिंती पडल्यात. या पावसात तालुक्यातील चेतन सेवक मेहर यांच्यासह अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त घर मालकांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. पुढील 2 दिवसात मान्सून मुंबईत दाखल होण्याचा अंदाज आहे. मान्सूनचा अरबी समुद्रातील मार्ग पुन्हा सक्रिय झाला असून शुक्रवारी मान्सूननं गोवा ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश केला. मान्सून दक्षिण कोकणात वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचला तर महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये मान्सून पोहोचण्यासाठी पुढील 2 दिवस लागू शकतात असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बियाण्यासाठी साठवलेल्या पैशावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना नंदुरबारमध्ये घडली. शेतकरी आत्माराम पाटील यांच्या घरात ही चोरी झाली. आत्माराम पाटील हे कुटुंबासह घराच्या छतावर झोपले असता पहाटेच्या सुमारास कडी कोंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 1,30,000 रुपयाचे रोख आणि सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. शहापूरमध्ये वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणनं केलेल्या धडक कारवाईत 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भरारी पथकानं केलेल्या तपासणीत 71,458 युनिटची चोरी झाल्याचं आढळलं. वीज देयकं न भरणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पथदिव्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे कसारा, खर्डी, सापगाव या गावांच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. सोलापुरातल्या शाळा 13 जूनपासून सुरू होणार आहेत, पण पहिल्या 2 दिवसात शिक्षकांनी शाळांची संपूर्ण स्वच्छता आणि वर्गखोल्या सॅनिटाईज करायच्यात. तर 15 जूनपासून मुलांना शाळेत बोलवलं जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकं मिळणार आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहून उपाययोजना करणं शाळांना बंधनकारक असून मुलांच्या आरोग्याला शाळांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. मुंबई महापालिकेनं पावसाळ्याआधी रस्त्यांची कामं पूर्ण करून मुंबईकरांना टिकाऊ आणि मजबूत रस्ते दिले. 128 रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून 435 रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत. दरम्यान सीसीटीव्हीच्या माध्यमातून कामाच्या दर्जावर लक्ष ठेवलं जात आहे. नुकसान भरपाईवर कर लादता येणार नाही असं हायकोर्टानं करपत्राद्वारे स्पष्ट केले. बुलेट ट्रेनमुळे बाधित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात भरपाई देताना त्या भरपाईवर कर आकारणाऱ्या NHRCLला हायकोर्टानं बजावलं. NHRCLनं महिनाभरात करनाम्यात आवश्यक ती दुरुस्ती करावी असंही न्यायालयानं नमूद केलं.
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एंट्री केली. तिरोडा तालुक्यात एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा मास्क लावणं आणि कोरोना नियमांचं पालन करण्याची गरज निर्माण झाली. कोरोनाच्या 2 वर्षानंतर जूनमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी 15 जूनला शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे यांनी दिल्या. पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत फूल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य देऊन करण्यात यावं असंही सांगण्यात आलं. अमरावतीच्या रहाटगावजवळ पाईपलाईन गळतीमुळे अमरावती शहराचा पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद राहणार आहे. त्यामुळे अमरावतीकरांना पुन्हा पाणी संकटाला सामोरं जावं लागणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ कारभारामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय. बुलडाणा शहरात आज सकाळी अस्वल फेरफटका मारताना दिसून आले. सकाळच्या वेळी परिसरातले नागरिक मॉर्निंग वॉकला बाहेर जात असताना त्याचवेळी एक अस्वल सुद्धा अचानक मॉर्निंग वॉक करताना एका व्यक्तीला दिसला. त्या व्यक्तीनं मोबाईलमध्ये अस्वलाचं चित्रीकरण केलं. परिसरात अस्वल फिरत असल्याची चर्चा झाल्यानं एकच गर्दी झाली होती. नाशिक मालेगाव महापालिका निवडणुकीचं अखेर बिगुर वाजलं. आगामी निवडणुकीसाठी पालिकेचा प्रारूप वॉर्ड रचना आराखडाही जाहीर करण्यात आला. त्यावर 20 जूनपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. मालेगाव महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ येत्या 15 जूनला संपुष्टात येतो. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मालेगावात 39 प्रभागांची रचना करण्यात आली. ठाकरे सरकारचं काउंटडाऊन सुरू झालंय अशा शब्दात भाजप नेते किरीट सोमय यांनी सरकारवर निशाणा साधला. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोमय यांनी सरकारवर निशाणा साधलाय. ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू झाली असं ट्विटही त्यांनी केलं. भाजपच्या धनंजय महाडिकांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केल्यानंतर सोमय यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज्यसभेच्या रणधुमाळीत अखेर भाजपचा दणदणीत विजय झाला. भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यानं महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला. संख्याबळ आपल्याकडे आहे असा दावा करूनही सेनेचा दुसरा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. भाजपनं महाविकास आघाडीच्या 3 मतांवर आक्षेप घेतल्यानं मतमोजणी प्रक्रिया तब्बल 8 तास लांबणीवर पडली. अखेर आज पहाटे 4 वाजता धनंजय महाडिकांना विजय घोषित करण्यात आलं. धनंजय महाडिक निवडून आल्यानं कोल्हापूरमध्ये जल्लोष सुरू आहे. कोल्हापूरमधल्या भाजपसाठी हा विजय उत्साह वाढवणार आहे. कोल्हापूरच्या भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाडिक यांच्या निवासस्थानीही जल्लोष करण्यात आला. राज्यसभा निवडणुकीच्या 6व्या जागेवर विजय झाल्यानं भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. त्यामुळे 9 दिवसांनी होणारी विधान परिषद निवडणूक ही टफ जाणार असंच दिसतंय. कारण सेनेची कोंडी करण्यासाठी आणि जमलंच तर सेनेचा एक उमेदवार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करणार हे स्पष्ट झालंय. राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेलांचा विजय होताच गोंदियात जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. सुहास कांदे यांच्या मतावरून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना इशारा दिला. जर कोणी मत बाद करत असतील तर कोर्ट आहेच अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच मतं दिली आहेत असंही ते म्हणाले. इतकंच नाही तर आपल्याला वाटत नाही सुहास कांदे यांचं मत बाद झालंय असंही ते म्हणाले. राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीत मुकुल वासनिक यांचा विजय झाल्यानं बुलडाण्यात जल्लोष साजरा करण्यात आला. मुकुल वासनिक यांच्या राजकारणाची सुरुवात बुलडाणा इथून झाली होती. त्यामुळे बुलडाणा काँग्रेसच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. सोनिया गांधी यांना ईडीनं नव्यानं समन्स बजावलं. आता सोनिया गांधींना 23 जूनला ईडीसमोर हजर राहावं लागणार आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं सोनिया गांधींना नव्यानं समन्स बजावलं असून 23 जूनला हजर राहण्याचे आदेश दिलेत. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली. या कारणास्तव त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. नाशिकमध्ये मुस्लिम समाजाचे लोक भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये हजारोंच्या संख्येनं जमा झाले. मोहम्मद पैगंबरांवर पोस्ट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही करण्यात आलं. दरम्यान शहरात शांतता ठेवा, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन नाशिकमध्ये करण्यात आलं. औरंगाबाद शहरातील एमआयएम आणि मुस्लिमांच्या आंदोलन प्रकरणी 150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काल दुपारी अचानक
अचानक मुस्लिम समाजातल्या हजारो लोकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शन केली। यावेळी त्यांनी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की देखील केली। बुलडाण्यात दोन ट्रकचा भीषण अपघात झाला। राष्ट्रीय महामार्ग 6 वर दोन ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन दोन्ही ट्रकला आग लागली। या आगीत एका ट्रकचा चालक केबिनमध्ये अडकून पडल्यानं गंभीर भाजला गेला। स्थानिक नागरिकांच्या सहाय्यानं चालकाला बाहेर काढून खामगाव रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले। दरम्यान या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती। घरचे रोज 8 तास अभ्यास करायला लावत असल्यानं विद्यार्थ्यानं लोकल समोर उडी मारून आत्महत्या केली। अभ्यासाच्या त्रासाला कंटाळून मुलानं बुधवारी एक सुसाईड नोट लिहिली आणि तो घराबाहेर पडला। सायंकाळी मुलानं बोरिवली कांदिवली दरम्यान लोकल समोर उडी मारून आत्महत्या केली। कल्याणमध्ये पोलीस आणि TC असल्याचं सांगत रेल्वे प्रवाशांची फसवणूक सुरू आहे। विनायक त्र्यंबक, धीरज जाधव अशा दोघांची नावं आहेत। पैशांची गरज असल्याने या दोघांनी ही शक्कल लढवली, मात्र प्रवाशांच्या सतर्कतेमुळे त्यांचा पर्दाफाश झाला। पुण्यामध्ये जुन्या भांडणातून 4 ते 5 जणांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण केली। या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक करण्यात आली। कुंदन सोनावणे, रुपेश खाडे, अमन शेख, हेमंत जाधव अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। कल्याणमध्ये पोलीस आणि TC असल्याचं सांगत रेल्वे प्रवाशांची फसवणूक सुरू आहे। विनायक त्र्यंबक, धीरज जाधव अशी या दोघांची नावं आहेत। पैशांची गरज असल्यानं या दोघांनीही शक्कल लढवली, मात्र प्रवाशांच्या सतर्कतेमुळे त्यांचा पर्दाफाश झाला। बुलडाण्यात धाड पोलीस ठाण्याच्या गाडीने एका दुचाकीस्वाराला धडक दिली। कोलवड गावाजवळ ही घटना घडली। त्यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे। दरम्यान पोलीस गाडीच्या चालकानं दारू पिऊन वाहन चालवत असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला। बैलगाडीला मोटरसायकल धडकल्यानं झालेल्या अपघातात मोटरसायकलवरचे 2 जण ठार झालेत। हा अपघात बीडच्या आंब्याजोगाई अहमदपूर महामार्गावर घडला। सुरेश नरहरी गायकवाड आणि शेख जावेद शेख अल्लाबक्ष अशी अपघातातल्या मृतांची नावं आहेत। एका महिलेला निर्वस्त्र करून अज्ञात मारेकऱ्यानं निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या वारहाकवडा ते वांझरी मार्गादरम्यान घडली। कावेरी तोडसाम असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। मृत महिला बहिणीकडे वास्तव्याला आली होती। ती नातेवाईकांकडे घरातून जायला निघाली, मात्र घरी पोहोचलीच नाही। शेवटी पोलिसांनी तपास केला असता तिचा मृतदेह घनदाट जंगलात आढळला। दीर्घकाळ देशाची सत्ता उपभोगणाऱ्यांनी आदिवासी प्रदेशांच्या विकासाला प्राधान्य दिलं नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। गुजरातमधल्या नवसारी जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल भागातल्या खुदवेल गावात गुजरात गौरव अभियान सभेत ते बोलत होते। यावेळी मोदींनी आदिवासी भागाच्या विकासासाठी 3050 कोटींच्या योजनांचा प्रारंभ केला। औरंगाबाद शहरातल्या MIM आणि मुस्लिमांच्या आंदोलन प्रकरणी 150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। काल दुपारी अचानक मुस्लिम समाजातल्या हजारो लोकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं केली। यावेळी त्यांनी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची देखील घटना घडली होती। HDFC बँकेनं महाराष्ट्रातल्या कर्ज वितरणाचा 3 लाख कोटींचा टप्पा पार केलाय। 31 मार्चपर्यंत एकूण 3,28,508 कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आले। वर्षभरात HDFC कर्ज वितरण हे 23% वाढलंय। महाराष्ट्रातल्या ग्राहकांनी सेवेची संधी दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत अशी प्रतिक्रिया HDFC शाखा प्रमुख अभिषेक देशमुख यांनी दिली।